देशाचं संविधान अंमलात आलं म्हणतात बरोबर आहे. स्वीकारलं कावा 26 जानेवारी 1949 आणि अंमलात आलं 26 जानेवारी 1950 म्हणजे बदल काय झाले नेमका. आजचा दिवस आपण का साजरा करतो, आज आम्ही उत्साह आणि आनंदाने एकत्र जमतो, आपला ध्वजारोहण करतो बरोबर आहे. आज आपण राष्ट्रीय सण म्हणून साजरा करतो. तसं जर पाहिलं तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये वेगवेगळे सण आपण साजरे केले जातात बरोबर आहे. राष्ट्र पातळीवर, जिल्हा पातळीवर, देश पातळीवर, विभागीय पातळीवर बरोबर आहे. आपण दिवाळी हा भारतातील सर्वात मोठा आनंदाचा आणि उत्साहाचा सण म्हणून साजरा करतो बरोबर आहे. त्याचप्रमाणे आपण भारतामध्ये, राज्यामध्ये आणि आपल्या एकूणच भारत देशामध्ये, भारतीय भूखंडामध्ये आपण चार प्रकारचे सण साजरे करतो बरोबर आहे. त्याच्यामध्ये पहिला जर विचार जर केला तर 26 जानेवारी 15 ऑगस्ट 17 सप्टेंबर आणि 1 मे बरोबर आहे. हे आपले राष्ट्रीय सण आहेत. राष्ट्रीय सण म्हणजे आपण जे सांस्कृतिक सण साजरे करतो त्याच्यामध्ये फरक असा आहे की हे जे सण आपण साजरे करतो, जे राष्ट्रीय सण म्हणून साजरे केले जातात, ते काय सहजासहजी साजरे करण्याचं भाग्य आपल्याला प्राप्त झालेलं नाही. हे सण साजरे करण्यासाठी कितीतरी लोकांनी, कितीतरी देशभक्तांनी आपल्या रक्ताचं बलिदान, आपल्या जीवाचं बलिदान दिलेलं आहे बरोबर आहे. आपण सकाळच्या उठल्याच्या नंतर आनंद झाले नंतर आपण आपल्या दारामध्ये शेणाचा सडा टाकतो बरोबर आहे. त्याचप्रमाणे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी कितीतरी होतच मेहनत आणि राष्ट्रीयकरणाने आपल्या स्वतःच्या रक्ताचा सडा टाकल्यानंतर आपल्याला हे सौभाग्य प्राप्त झालेलं आहे बरोबर आहे. आपण ह्या दिवशी सर्वजण एकत्र जमतो, झेंडा फडकवतो बरोबर आहे. हा झेंडा फडकण्याचं सौभाग्य हे कोणालाही प्राप्त होत नाही, ते आपल्या भारत भूमीवर जन्मले आपल्याला प्राप्त झालेलं आहे आणि आपण त्यावेळी सहभागी होणं हे आपल्या प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे. आता लक्षात घ्या, 26 जानेवारीच्या अगोदरचा दिवस आणि 26 जानेवारीच्या नंतरच्या दिवसामध्ये फरक काय बरोबर आहे. तसा विचार जर केला तर आपल्या देशाला स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 1947 प्राप्त झालेलं होतं. आपल्या देशावर 150 वर्षापूर्वीचं इंग्रजांचं वर्चस्व संपुष्टात येऊन 15 ऑगस्ट 1947 आपण सार्वभौम झालो होतो बरोबर आहे. त्या दिवसापासून आपल्या देशावर कोणत्याही परकीय सत्ता नव्हती. एवढे मोठ्या बलाढ्य राज्य कोणतं इंग्लंड हा देशाने भारतीय भूमीवर, या पवित्र भूमीवर 150 वर्षे वर्चस्व गाजवलं होतं बरोबर आहे. त्याच्यामध्ये अनेक अत्याचार केले बरोबर आहे, गरीबावर अत्याचार केले, आपल्या पूर्ण भारतीय संस्कृती उद्ध्वस्त केली बरोबर आहे. 1857चा उठाव कशामुळे झाला होता माहितीये का? 1857चा उठाव म्हणण्यामागचं कारण एकच होतं की सुरुवातीला इंग्रजांनी आपल्या सत्तेवर प्रभुत्व निर्माण केलं, त्यानंतर आपला व्यापार खडपला बरोबर आहे. आपला व्यापार संपुष्टात आणला. व्यापार संपुष्टात आणला म्हणजे नेमकं काय केलं? इंग्लंडमध्ये औद्योगिकरण झालं होतं 1800 बरोबर आहे. 1800 औद्योगिकरण झाल्यामुळे काय झालं की औद्योगिकरणामुळे तिकडला जे समजा त्यांची जी साधन संपत्ती होती, जे विज्ञान निर्माण केलेल्या सर्व इंजिनियर मशिनरी होत्या, ते भारतामध्ये त्यांनी आणल्यानंतर भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर उद्योगधंदे सुरू केले. त्याच्यामुळे आपल्या ज्या हस्तकला होती त्या पूर्ण हस्तकला बंद पडल्या, शेतकऱ्यांचा रोजगार गेला, गरिबांचा रोजगार गेला. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं की बाबा बंदुकी ज्या असतात युद्धामध्ये लढण्याच्या बंदुकी म्हणजे त्यांनी कारतूस वापरले. कारतूसामध्ये बंदुकीच्या वरती जे आवरण असतं ना त्याला आपण कारतूस म्हणतो बरोबर आहे. ते कारतूस त्यांनी कशी वापरली होती? गायीच्या आणि डुकराच्या जे चामडं असतं ना त्याचं ते वापरलं होतं बरोबर आहे. आता मग इतिहास असा पार्श्वभूमी अशी आहे की भारतीय संस्कृतीमध्ये हिंदू धर्मामध्ये गाय ही पवित्र मानली जाते बरोबर आहे. आणि मुस्लिम समाजामध्ये डुकराचं जे कात्रास किंवा डुकर हाकणे दोन्ही सिद्ध मानला जातो बरोबर आहे. त्याच्यामुळं हिंदू धर्मांची आणि मुस्लिम धर्मियांची मनं दुखावली गेली, धार्मिक भावना दुखावली गेल्यामुळे त्यांच्या मनामध्ये इंग्रजांशी द्वेष निर्माण झाला आणि 1857चा द्वेष निर्माण झाला. मंगल पांडे या क्रांतिकारक त्याच्यामुळे फाशी देण्यात आली आणि भारतीय नागरिक, भारतीय सैनिक इंग्रजांविरुद्ध पेटून उठले आणि मोठ्या प्रमाणावर 1857चा स्वातंत्र्य संग्राम घडून आला. तिथून पुढे खऱ्या अर्थाने भारतीय राष्ट्र चळवळीला राष्ट्ररूपी चळवळ प्राप्त झाली आणि राष्ट्ररूपी भावनेतून पाहिलं गेलं बरोबर आहे. कारण त्यानंतर खूप मोठ्या चळवळी करण्यात आल्या. महात्मा गांधींचा अहिंसावादी धोरण चळवळी मोठ्या प्रमाणात करण्यात आल्या. त्याच्यामध्ये क्रांतीवीर भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यासारख्या मोठ्या नेत्यांनी पण आपल्या हुतात्म्याला आपल्या जीवाचं बलिदान देऊन आपल्या देशासाठी स्वातंत्र्य मिळण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले बरोबर आहे. त्यानंतर आपल्या 26 जानेवारी 15 ऑगस्ट सारख्या राष्ट्रीय सण साजरे करण्याचं भाग्य प्राप्त झालं. आता 26 जानेवारी नंतर आपल्याला काय बदल झाले बाबा की 26 जानेवारी अगोदर पण आपला भारत देश स्वतंत्र होता बरोबर आहे. आपण सार्वभौम होतो. सार्वभौम असणं म्हणजे काय? आता आपण ज्यावेळेस संविधान आपलं म्हटलं जातं की संविधान फक्त आपल्याला माहिती की आपण जे तुमच्या पुस्तकावरती पहिले एक पानच आपण काय म्हणतो संविधान असं म्हणतो बरोबर आहे. पण आपलं संविधानाचं स्वरूप खरं काय आहे? आपल्या संविधानामध्ये ज्यावेळेस संविधान निर्मित ज्यावेळेस त्यावेळेस आपल्या संविधानामध्ये 395 कलम समाविष्ट होते. प्रत्येक कलमामागे काहीतरी भारताला अधिकार दिले होते, स्वातंत्र्य दिलं होतं, आपले श्रोता वागण्याची, बोलण्याची, चालण्याची आणि आपलं मत व्यक्त करण्याची संधी प्राप्त झाली. आज मी तुमच्यासमोर बोलतोय, तुम्ही इथे बसताय, ऐकताय. आपण 15 ऑगस्ट 26 जानेवारी राष्ट्रीय साजरा करतोय. हे फक्त ह्या दिवसापासूनच 26 जानेवारी 1950 या दिवसापासून आपण 26 जानेवारी ह्या दिवशी आपण आपलं संविधान स्वीकारलं. संविधान स्वीकारणं म्हणजे काय? संविधान म्हणजे काय तर नेमकं देश चालवण्यासाठी बरोबर आहे, देशाचं प्रशासन करण्यासाठी आणि नागरिकांना आपले मूलभूत अधिकार
कर्तव्य आणि मार्गदर्शक तत्वांची जाणीव करून देणं म्हणजे आपलं भारतीय संविधान. बरोबर आहे. भारतीय संविधानामध्ये कलम 12-35 मध्ये प्रत्येक नागरिकाचे मूलभूत हक्क दिलेले आहेत. मूलभूत हक्क म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये कलम 19 मध्ये 6 मूलभूत हक्क दिलेले आहेत. त्याच्यामध्ये कोणताही व्यक्ती कुठेही जाऊ शकतो, कुठेही राहू शकतो, कुठेही वागू शकतो, आपल्या म्हणण्याप्रमाणे आपलं आपलं विचार व्यक्त करू शकतो. विचार व्यक्त करण्यासाठी त्याच्यामध्ये 3-4 हे केले आहेत, विषय निर्बंधित केले आहेत. एक म्हणजे आपल्या बोलण्यामुळे आपल्या देशाचं आपल्या देशामध्ये दुरी निर्माण होऊ नये, म्हणजे आपल्या देशामध्ये फूट पडू नये, आपल्या बोलण्यामध्ये जातीय दंगली होऊ नये, आपल्या भाषणामुळे आपल्या देशाचा अपमान होऊ नये. बरोबर आहे. त्याच्या पलीकडे आपण कुठेही राहू शकतो, कोणताही पेशा धारण करू शकतो. आता 26 जानेवारी म्हणजे आपला देश स्वतंत्र झाला, त्याच्या अगोदर काय होतं की समजा फॉर एक्झाम्पल एखादा माणूस समजा ही आहे गवंडी आहे, बरोबर आहे, तर त्याच्या मुलाने गवंडी हाच व्यवसाय पुढे चालवला जायचा. बरोबर आहे. एखादा शेतकरी किंवा एखादा व्यक्ती हा शेती आहे कुंभ आहे, तर त्याच्या मुलाने शेती हाच व्यवसाय केला जायचा. बरोबर आहे. परंतु 26 जानेवारी नंतर आपलं भारतीय संविधान स्वीकारल्यानंतर व्यक्तीला असा अधिकार प्राप्त झाला की त्याला त्याच्या इच्छेनुसार व्यवसाय करण्याची संधी त्याला प्राप्त झाले. बरोबर आहे. तो कुठेही राहू शकतो. आता आपलं असं म्हटलं जातं का बरं, तुम्ही औरंगाबादला गेल्यानंतर तुम्हाला तिथं जमीन घेण्यासाठी एखाद्या सरकारची किंवा एखाद्या राजस्थितीची मान्यता घ्यायची आवश्यकता असते का? नाही. हे कशामुळे शक्य झालं? आपल्या संविधानामुळे. बरोबर आहे. आपल्या संविधानामध्ये पहिली ओळख आहे आम्ही भारताचे लोक, वी द पीपल ऑफ इंडिया. बरोबर आहे. आता हा अधिकार आपल्या संविधानामुळे प्राप्त झालेला आहे. आम्ही भारताचे लोक, भारताचे लोक भारताची सत्ता काही एका व्यक्तीच्या नावावर आहे का? नाही. आपल्या भारताने संसदीय राज्यव्यवस्था स्वीकारलेली आहे, जी इंग्लंड कडून घेण्यात आलेली आहे. बरोबर आहे. आता समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही विचार सादर केला तर सर्वात एक नंबर संविधान कोणत्या देशाचं होतं? अमेरिकेचं होतं. बरोबर आहे. परंतु अमेरिकेचा आणि भारताच्या संविधानामध्ये फरक असा आहे की अमेरिकेच्या संविधानामध्ये फक्त 4 कलम आहेत. बरोबर आहे. तर भारताच्या राज्यघटनेमध्ये सुरुवातीला 395 कलम होते, आता जवळपास 465 तरी कलम आहेत. आणि प्रत्येक कलमाने भारतीय नागरिकाला काही ना काही जगण्याचा अधिकार दिलेला आहे. आजच्या दिवशी आपण पाहिलं तर आपल्या दिल्ली या ठिकाणी, ज्या ठिकाणी आपलं भारताचं संसद भवन आहे, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये विदेशी पाहुणे एकत्र जमतात. बरोबर आहे. त्यांना आमंत्रित केलं जातं, विशेष करून भारत दुसऱ्या देशाचे परराष्ट्र मंत्र्यांना प्रमुख पाहुणे म्हणून आपले पंतप्रधान आणि भारताचे राष्ट्रपती यांच्याकडून आमंत्रित केलं जातं. ह्या दिवशी दिल्ली या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये संचलन होतं. संचलन होणं म्हणजे काय, तर त्या ठिकाणी जे आपल्या देशासाठी स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर ज्या व्यक्तींनी, ज्या महापुरुषांनी, ज्यांनी, ज्या जवानांनी आपल्या देशासाठी बलिदान केलेलं आहे, फॉर एक्झाम्पल कारगिलचं युद्ध माहितीये का? कारगिलचं युद्ध झालं त्यावेळी चीनने भारतावरती आक्रमण केलं होतं. बरोबर आहे. 1965 पाकिस्तान युद्ध, 1962 चीन युद्ध, ह्या युद्धामध्ये जे आपले भारतीय जवान शहीद झाले होते त्यांना मानवंदना दिली जाते. बरोबर आहे. त्यानंतर जे समजा म्हणजे पहिल्या वर्षी समजा फॉर एक्झाम्पल 2021 हे 26 जानेवारी आहे. बरोबर आहे. 2020 या साली ज्या जवानांनी आपल्या देशासाठी पराक्रम गाजवले, अशासाठी विजय चक्र, परमवीर चक्र, असे शौर्य चक्र अशा सन्मानांनी त्यांना सन्मानित केलं जात आणि त्यांच्या खऱ्याचा गौरव केला जातो. हे आपल्या 26 जानेवारी या दिवसाचं म्हटलं थोडक्यात जर सांगायचं झालं तर महत्व